माझ्या कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ज्योती गोसावी, कशिश पार्क, ठाणे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे जय लोकशाही. या खंडप्रय देशात जगातली सर्वात मोठी लोकशाही, कधी ठोकशाही, कधी गुंडशाही आणि कायमच घराणेशाही. वडील, मुलगी, नातू सारेच होतात पंतप्रधान, सर्वांनाच भारतरत्न, काय देशाचे भाग्यमान. सर्व धर्म पंत समान, तरी 370 जात नाही. धर्म, भाषा, प्रांत, जात जाता जाता जात नाहीत. महान संस्कृतीचे गोडवे गाताना दररोज एक बलात्कार, बाबा बापू यांचा तुरुंगातच करावा लागतो पाहुणचार. कधी दंगली होतात, कधी घडवल्या जातात, सत्तेसाठी स्वार्थापोटी देश देखील विकायला काढतात. चांगल्या वाईटाचे येथे कोणालाच भान नाही, येथे नांदते जगातील सर्वात मोठी लोकशाही. तरी लोकशाही लढते आहे, कधी कधी ती रडते आहे. 5 वर्षातून एकदा मतदार राजा, बाकी त्याच्या डोळीवर कायमच करांचा बोजा. इथे माजणे मुजोरी, इथे माजली बेबंद शाही, येथे नांदते जगातील सर्वात मोठी लोकशाही. येथे कोणाला आहे विचार करायला वेळ, येथे चालतो सारा पैसा आणि बाटलीचा खेळ. घ्या नोटा आणि द्या कुणाला हे मत आणि म्हणा जय लोकशाही, येथे नांदते जगातील सर्वात मोठी लोकशाही. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे अरे पोलिसा पोलिसा. अरे पोलिसा पोलिसा, ठावे आहे कारे तुला, तुझी लाडकी लेक जाते शाळेत कितवीला. इद दसरा नाताळ सारे सण तुला सारखे, आणि संसार सुखाला तुम्ही सदैव पारखे. तुला नाही नाते गोते, तुला नाही सणवार, सतत तुझ्या डोक्यावर बंदोबस्ताची तलवार. स्फोट दंगल गोळी बार यांची सतत चढाई, आणि तुझी आयुष्याची असते कायमच रे लढाई. कारवाई केली तरी दोषी, नाही केली तरी दोषी, गुन्हेगार सुटतो अलगद कोर्टात आणि तू मात्र पडतोस फशी. हाय कमांडचा फोन तुझी असते मजबुरी, काय बोलावे कसे वागावे बोलण्याची देखील चोरी. कायद्याच्या चौकटीत राहून तू करतोस आपले कर्तव्य पुरे, तरीही देखील बदनामीचा सल राहतो तुझ्यावर. कधी मोर्चा अडवताना गोळीबार, अश्रुधूर गोळीबार, आणि कोर्टामध्ये मात्र तुझ्यावरच आरोपांचा वार. तरी तुझ्या नोकरीचा आम्हा वाटतो अभिमान, परी तू सांभाळ तुझ्या सचोटीचे व्यवधान, आणि स्वतःला मिळव कर्तव्य पूर्तीचे समाधान. माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे उरल्या फक्त आठवणी. जन्मापासूनच त्यांच्या रक्तात भगव्याची होती आस, म्हणून ताटमानेने त्यांनी हिंदुत्वाची धरली कास. हिंदुत्व हा श्वास, हिंदुत्व हा ध्यास, म्हणून परमेश्वराने त्यांना पृथ्वीवरती धाडले खास. असा हा स्वाभिमान, असा मराठी बाणा आहे, मोडेल पण वाकणार नाही असा ताट कणा आहे. बाळासाहेब एक संस्था आहे, बाळासाहेब एक उर्मी आहे, सळसळणाऱ्या रक्तामधली बाळासाहेब एक उर्मी आहे. कोणाला कधी नाही घाबरला असा हा आमचा वाद, क्षितिजा पलीकडे निघून गेला आता फक्त उरले माग. एक धगधगते वादळ शमले आजच्या दिनी, आता मात्र राहिल्या फक्त त्यांच्या आठवणी. संपले एक पर्व मोठे, आता राहिल्या फक्त आठवणी. मित्रांनो, मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील. आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. गेली 25 वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं, तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आहे. आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.